पण सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल नाव फक्त सावित्री देवी आहे, नाव कमर्शियल. आय यूज टू डू अ शो फॉर ससुराल सिंह आर्टिस्ट्स. दे सी टू इट दॅट देअर पीपल आर विथ देम बिकॉज आजकाल चॅनल एक त्रिपाठी कॉन्ट्रॅक्ट करतात त्याच्याशी. ते दिवस सर कसं आहे, नाही म्हणजे मी त्यांना 15 दिवस देते महिन्यात. ते कधी कधी इक ओव्हर होऊन 18 पर्यंत जातात बिकॉज देन आय नीड टाईम फॉर माय सेल्फ ऑल्सो. आय नीड टू डू सम फिल्म्स फिलिंग ऑफ माय वी माय लेक्चर्स आर देअर. हो सर, मला करायची आहे. मला ईश्वरीच्या खरं तर 12वी बरोबर करायची होती बट समहाव ते नाही जमलं. इट जस्ट टू अ लिटल टाईम, यू नो हाऊ इट इज. मुळात आम्हाला तर बाईंची स्वतंत्र कवितांची 7 पुस्तकं मिळवतानाच 7 महिने लागले. बापरे होता त्यांच्या गाजलेल्या ज्या हिंदी टीव्ही सिरियल्स होत्या त्याच्यामध्ये ससुराल सिमर का आणि अम्मा ही जी त्यांनी शबाना आझमींबरोबर टीव्ही सिरियल केली होती ही होती. आणि सध्या त्यांची सिरियल सुरू आहे सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल्स, ज्यामध्ये त्यांनी मेन सावित्री देवींचा रोल केलेला आहे. निशिगंधा ताईंचा ॲक्टिंगविषयी आपण आतापर्यंत बहुतेक लोकांना माहिती आहे, पण शी इज अ स्कॉलर ऑल टुगेदर. त्या 10th आणि 12th बोर्डाच्या टॉपर होत्या, म्हणजे आजपर्यंत प्रत्येकाने म्हटलं असं हां म्हणजे टॉपर्स लिस्टमध्ये त्या होत्या. 10th मध्ये शी वॉज इन 50s अँड 12th मध्ये त्या 3rd होत्या. तसंच BA मध्ये त्यांनी टॉप केलेलं आहे युनिव्हर्सिटीचं आणि अकॉर्डिंगली त्या फिलॉसॉफीचं त्यांनी केलेलं आहे. प्लस सध्या त्या त्यांची 3री PhD करता आहेत. त्यांची पहिली PhD ज्याला 50,000 स्कॉलरशिप मिळालेली आहे ती 2003 मध्ये त्यांनी इतिहासावर केलेली आहे. दुसरी PhD त्यांची कोलंबिया युनिव्हर्सिटीची आहे जी वुमेन एम्पावरमेंटवरती त्यांनी केलेली आहे. आणि तिसरी PhD जी त्यांची आहे ती शांता शेळकेंच्या पोयम्सवर आहे. तसंच त्यांच्या 9 पैकी 1 पुस्तकावरती शांताताईंनी स्वतः प्रस्तावना दिलेली आहे. मी आता जर कंटिन्युअस बोलत राहिले तर आय एम रिअली सॉरी, ऑलरेडी खूप वेळ घेतलेला आहे मी आणि त्यांच्याविषयी जर अजून बोलले तर आपल्याला वेळ नक्कीच कमी पडेल. मी रिक्वेस्ट करते व्हाईस चान्सलर GH रायसोनी युनिव्हर्सिटी डॉक्टर राजन वेळुकर यांना की त्यांनी रायसोनीच्या मेमेंटोने त्यांचं स्वागत करावं. तर तो आनंद चेहऱ्यावरती स्मिताच्या लकेरीच्या रूपाला उमटल्या वाचून राहत नाही. आणि म्हणजे या SGR नॉलेज सिरीज मध्ये उपस्थित राहताना तशी अवस्था माझीही मनाची आहे. आज मला जो विषय दिलाय मृणालनी तो असा फारच छान आहे, खवय्या विषय आहे खर तर. पण ही जी मेजवानी आहे ती नात्यांची आहे. मुखवट्यांच्या जगामध्ये वावरते त्यामुळे माणसं फक्त कॅरेक्टर्स किंवा पात्र आणि भूमिका रंगवतानाच भेटतात असं नाही, तर लोकाभिमुख व्यवसायात असल्यामुळे फार माणसं भेटतात आणि फार आपलेपणाने भेटतात. आणि ही हा जो कलायडोस्कोप आहे ना आयुष्याचा, तो भगवंताच्या कृपेने त्यामुळे इतका रंगी बेरंगी झाला आहे ना
की तो जर मी शब्दात मांडला नाही तर मला असं वाटेल काहीतरी उरलं. ते फुलपाखरू हातात पकडलं, तो रंग हाताला लागला, पण तो मनाला का लागला नाही? ते असं असू नये. आई लिहिते त्यामुळे शब्दांचं दान पडतं, लिहिती झाले. असेच काही प्रसंग मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे, म्हणून म्हटलं हा शब्द सेतू असेल असं शिकवलं जातं. आपण शैक्षणिक संकुलात बसलोय, कुठल्या तरी भिंतीवरती किंवा कुठल्या तरी फळ्यावरती आपण सगळ्यांनी वाचलं असेल, लिहिलं असेल, नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते. या जगात ज्ञानासारखं पवित्र असं काही नाही. शिकवतो मात्र मुलांना काय, सर्व कर्माखिलं पार्थं ज्ञाने परिसमुच्यते. सगळ्यात चांगल्या कामांची परिणिती ही ज्ञानामध्ये होत असते. एक गमतीदार किस्सा सांगते हा. जनरली हा किस्सा न माझ्या प्रेक्षकांच्या मनाची कवाडं माझ्यासाठी उघडतो असा योग कमी येतो. नवऱ्याच्या हातात हात धरून भाजी मंडईत भाजी घ्यायला गेली आहेत. लोक विचारतील नटीने टमाट्याचा भाव विचारला, बटाटे कसे दिले विचारलं, का हो का विचार नाही, सगळ्यांचेच पाय मातीचे असतात आणि घरोघरी मातीच्या चुली असतात. तर पुण्याला असा एकदा योग आला आणि आमच्या समोर एक वडील कुटुंब होतं. आजोबा चांगले 75 होते आणि आजीची 65 ओलांडलेली होती, कारण आजीच्या मानेवरती चंदेरी केसांचा सुपारी एवढा आंबाडा होता आणि आजोबांच्या केसांचाच पत्ता नव्हता. दोघांमधला संवाद फार रंजक होता. सखे, किती दिवसात रताळे खाल्ली नाहीयेत ग. प्रिये, आज रात्री आळूचं फदफद खावं म्हणतो मी. सखे, प्रिये, लाडके, राणी याच्या पलीकडे जेव्हा गेला नाही संवाद, त्यावेळेला नवऱ्याला कचकचून चिमटा काढला आणि म्हटलं बघ लग्नाला फक्त 12 म्हणजे तेव्हा 12 झाली होती, आता 25 होती, तर म्हटलं वर्ष झाली आहेत आणि सखे प्रिय लाडके राणी ऐकल्याचं आठवत नाहीये. आजोबांना बाजूला घेतलं, हाताचं अर्ध कमळ केलं, कमळ म्हणत नाही आता मला लिंबू म्हणतो बरं का, अर्ध कमळ केलं. गमतीचा भाग आला इथं आणि म्हटलं की सखे प्रिय लाडके राणीचं रहस्य काय, पुरुष किती हुशार असतात ते बघा. आजोबांनी आम्हाला बाजूला घेतलं, आजी ऐकत नाहीये ते बघितलं आणि म्हणाले काय सांगता राव म्हणे, गेले 7 हिचं नावच विसरलोय, त्यामुळे सखी प्रिय लाडके राणीवरती वेळ मारून देतोय म्हणे. एकदा का नाव आठवलं की आहेच त्यासाठी कथा मूळ पदावर. असंच तर म्हणजे आमची आई रोज सकाळी अगदी म्हणजे बाबा आर्मीतले पण बाबा असे चुटचुटीत डिसिप्लिन आणि आई जात्याच म्हणजे काय म्हणू आपण तिच्यावरती मी गेले म्हणायला हरकत नाही असं. तर ती अशी वॉकला वगैरे जाते हा, आणि वॉकला जात असताना एक दिवस मी तिच्याबरोबर गेले आणि आईने मला सांगितलं ते जे आजोबा आहेत ना ते फार बायकांकडे बघतात. म्हटलं अच्छा, तर मी त्यांच्याकडे गेले पाहिजे, मला एक विषय समोर दिसत होता. मी गेले आणि त्याच्याबरोबर वॉक घेता घेता अर्थातच ते आजोबा होते, ही मस्ट बी नियरिंग 75-78 वगैरे असले. म्हटलं वाव फुलपाखरा बघतो म्हणे मी रोज. म्हटलं अरे वा 70 वरच्या नाही बघत म्हणे. तुम्हाला फुलपाखरं वाटत, ती फक्त डोळ्यांची असतात ना, पापड्यांवरती स्वप्नांची कलाभूत असते. नात्यांबद्दल बोलतोय तर एक गोष्ट जर आपण कंटेम्पररी बोलायचं झालं तर आता तो आणि ती असा भेद घरोघरी उरलेला नाही. मलाही एकच कन्या आहे ईश्वरी. असे कितीतरी कुटुंब असतील की ज्यांना फक्त कन्यारत्न आहेत, एक किंवा दोन आणि बास. जसा तो वंशाचा दिवा तशी ती वंशाची ज्योत, या धारणेने आपण सगळेजण वावरतो. पूर्वी कसं होतं म्हणजे एक आधी जुना किस्सा सांगून मी परत आपल्या कॉन्टेम्पररीकडे येणार आहे. ज्या वेळेला माझी आजी अशी सुंदर खाशी सुबक ठेंगणी गोरी पान दुधल्या तांदळासारखी गोरी पान अशी होती, ती कीर्तनाला घेऊन जायची बरं का. कीर्तन संपलं की आजीची मैत्रीण असं म्हणायची, रघुपती राघव राजाराम पतित पावन टाळी वाजवून अगबाई. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा झाल्यावर मी आजीला म्हंटल आजे तुझी मैत्रीण नीट पाठ करून आली नाही तर तिने माझीच पाठ मऊ केली. ती म्हणाली बरोबर आहे, ती असंच म्हणणार रघुपती राघव राजाराम पतित पावन अगबाई, सीताराम तिच्या यजमानांचं नाव, चार चौघात कसं घेईन, बुवांचं काय जातं म्हणे. खरंच बुवांचं विचारांचं काय जाणार, कुठल्या ना कुठल्या तरी कीर्तनात कुठल्या ना कुठल्या तरी सौभाग्यवतींच्या यजमानांचं नाव येणारच.
व कितीतरी वेळेला अगं बाई अरेच्या चालून येत. आता मुलगा आणि मुलगी तितक्याच ताठरपणे कर्तृत्ववान कर्तव्यगार क च्या बाराखलीतला म्हणजे कणा असलेल्या मुलांना आपण वाढवतो वागवतो आणि अशात ती लग्न करून जर सासरी गेली. आता माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी जरा प्रोग्रेसिव्ह घरातनंच आले होते त्यामुळे जरा कठीणच होतं माझं आडनाव कोणी बदलणं. पण त्या काळी कसं होतं की नाव सुद्धा बदललं जायचं आणि ज्यांच्या लग्नाला अशी 20-22 वर्ष झाली आहेत त्या पण माझ्याशी सहमत असतील की नवीन नवीन लग्न झाल्यावरती पहिल्यांदा सासरच्या स्वयंपाकघरात गेल्यावरती पोळ्या लाटताना समजा चुकून जर नवरा म्हणाला काय वाटेल ते झालं तरी चालेल पण तुझ्या पोळ्या काही माझ्या आईसारख्या मऊ लुसलुशीत होत नाही की काय व्हायचं तत्कण डोळ्यात पाणी यायचं नयन किनारा ओलावायचा. एकदा का तो पोळ्यांचा आहेर लाटून झाला की मन आणि शरीर असं उघड्या खिडकीकडे धाव घ्यायचं नयन पाखरू माहेरच्या दिशेने उडून जायचं आणि कोरड्या पदराला ओला नयन किनारा पुसला जायचा. पण आत्ता समजा चुकून का नवीन लग्न झाल्यावरती जर सुट्टी उरलीच असली कामावरची आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि जर ती पोळ्या लाटायला लागली आणि जर चुकून तिच्या बॉयफ्रेंड टर्न नवऱ्याने असं सांगितलं काय वाटेल ते झालं तरी चालेल ना पण तुझ्या पोळ्या काही माझ्या मम्मासारख्या मऊ लुसलुशीत होत नाहीत. बॉपकट मधली मम्मा कदाचित सुखावे की अजून पुरता हातातनं गेला नाहीये म्हणून पण तिचं काय नयन किनारा ओला होईल पदराला डोळे पुसले जातील मुळात पदर असेल की नाही म्हणजे साडी पोळ्या लाटत असेल का छे अजिबात नाही. ती अत्यंत कॉन्फिडेंटली ते लाटणं ठाण कर तिथे स्वयंपाकघरात त्या ओट्यावरती आपटेल आणि ती म्हणेल बरं बरे. आता म्हणजे बऱ्याच एचआर मध्ये काम करतात त्यामुळे कसं डील करायचं सिच्युएशनची हे चांगलंच माहिती असतं ना. बरोबर कशा रे होणार माझ्या पोळ्या तुझ्या मम्मासारख्या मऊ लुसलुशीत कशा होणार तुझ्या पप्पांना सुद्धा माझ्या पप्पांसारखी कणी कुठे मळता येते. घरोघरी मातीच्या चुली आहेत. एक किस्सा तुम्हाला माझ्या मैत्रिणीचा सांगते बरं का. आज प्रेम पाकातली म्हणजे नात्यातली पंचपक्वांद आहेत आपल्या समोर. माझ्याच बरोबर उपारेल महाविद्यालयामध्ये होती आणि ती सुद्धा बोर्डात आलेली होती आणि चांगली इंजिनियर झाली आणि असं एक चांगला नवरा मिळणं एक सुरेख चौकोनी कुटुंब असणं पुण्याला छानसा बंगला सरिता नाव होतं तिचं सागर तिच्या नवऱ्याचं नाव अजून काय पाहिजे सगळंच अगदी मस्त बसलेलं होतं. सागरची करिअर व्हावी म्हणून सरितानी पिलियन सीट घेतली तो ड्रायव्हर सीटवरती आणि ती शेजारी. मुलं झाली बायोलॉजिकली आईचीच गरज जास्त असते त्यामुळे अजूनच तिने मागचा पाय घेतला आणि ती घरी राहिली मुलांचं संगोपन करत होती. सागरची करिअर मात्र ग्लोरियस होती पण कुठेतरी मनामध्ये एक व्हॉइड असतो एक पोकळी असते. तिने नेटवरती स्वतःचा अर्ज फ्लोट केला एका ऑस्ट्रेलियन कंपनीकडून सरिताला नोकरीसाठी बोलावलं गेलं. अट फक्त एकच होती की 3 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहायला लागेल. आता जी मुलगी आपल्या नवऱ्याला आणि मुलांना सोडून माहेरी मुंबईला आईकडे 7 दिवस एकटी राहिली नव्हती ती कशी काय राहणार ना ती कशी काय 3 वर्ष राहणार सगळ्यांना सोडून. आता मनाची प्रचंड चलबिचल चालली होती तिच्या. अशा वेळेला अशी आगाऊ मैत्रीणच आठवते जी म्हणजे शाळेत असल्यापासून पुढे पुढे करणारी तिच्या मते धीट ती मला फोन करायची इशू काय करू कळत नाहीये आणि तिचा फोन न नेहमी असा उत्तर रात्री यायचा 1 वाजता 1:30 वाजता म्हणजे सागर झोपला की ती माझी झोपमोड करायची आणि काय करू कळत नाहीये. मग शेवटी मी ठरवलं की हिच्या स्त्रीत्वालाच हात घालायचा हे काही बरोबर नाही आहे ना. आणि मी म्हटलं की का ग जो तुझ्या सुखदुःखाचा सोबती आहे जो तुझ्या श्वासाच्या अंतरावरती आहे त्याला न सांगता तू माझी झोपण का करतेस हिंमत असेल तर सांग ना त्याला मग बघू तुझ्या आयुष्याचा जोडीदार आहे ना तो. तिने असा ठणकन फोन आदळला. त्याच्यानंतर 15-17 दिवस तिचा फोनच आला नाही मला भीती वाटायला लागली.
त्याच्यानंतर अचानक एक रात्री म्हणजे असं पहिल्या प्रहरी 3:30 वगैरे फोन खणखणला आणि मला खात्री होती की हा सरिताचा फोन असणार. मी फोन उचलला आणि तिला बोलून दिलं नाही. मी म्हटलं प्लीज तू सागरला फोन दे, त्याला सांग की तू नाही बोललीस, तू माझा माउथपीस होतीस, सगळं मी सांगितलेलं तू बोलत होतीस. का मला भीती वाटत होती डिवोर्स बिवोर्सपर्यंत प्रकरण गेलं असेल म्हणून आणि फॉर नो राईम रिझन, तिची तर काही चूकच नव्हती. म्हटलं प्लीज तू सागरला फोन दे, तर ती म्हणाली सगळं आगाऊपणे तूच बोलणार आहेस का, मला नाही बोलू देणार. म्हटलं सांग ना काय झालं. ती म्हणाली सागर हो म्हणाल. म्हटलं काय, माझं अगदी भोकाच्या पिठाचं थालीपीठ झालं होतं चेहऱ्याचं. आ असून मी तिला म्हटलं काय, तर ती म्हणाली हो. तो अगदी सहज म्हणाला आयुष्याची इतकी वर्ष मला तू दिलीस, इतकी दोन गोड मुलं दिलीस, म्हणजे कधीही मला म्हटलं नाहीस की मला माझी करिअर करायची आहे, इतकी वर्ष लिहून दिलीस, इन मीन आयुष्याची 3 वर्ष मी नाही तुला देऊ शकत. चल आपण सगळेजण ऑस्ट्रेलियाला जाऊया, तू बाहेर जाऊन कमावून आण, मी तुझा गृह विष्णू होऊन मुलांचं बघीन. पण मला तुम्ही सांगा असं किती जणींच्या नशिबामध्ये सागर असतात, यांचं मन खरंच इतकं मोठं असतं. एकदा का तो कुंभाचा टिळा मस्तकी लावला की ललाटीच्या रेषांवरचे स्पीड ब्रेकर्स काय ते त्या बाईलाच माहिती असतात. ओके नाही, अजून एक किस्सा तुम्हाला सांगते. मी साधारण 4th वगैरे असेल आणि आई आम्हाला श्रद्धानंद महिलाश्रमात घेऊन जायची, बरं का, ते एवढ्यासाठी की जाणीव असावी. आपल्याला सगळं दिलं आहे परमेश्वराने, पण अशीही मुलं आहेत ज्यांच्या वाट्याला साधे आई वडील सुद्धा नाही. तर आम्ही तिकडे जायचो आणि तिकडे एक छोटीशी मुलगी होती आणि ती गोरीपान होती, बरं का. तर तिला भेटल्यावरती आईने तिला त्या दिवशी पुस्तकं दिली, छान छान खाऊ घेऊन गेली होती. तर म्हटलं काय झालं, तर ती म्हणाली शुभांगीनं निबंध स्पर्धेमध्ये पहिली आली, सबंध मुंबईमध्ये तिच्या निबंधाला पहिलं बक्षीस मिळालं होतं, तिचं नाव होतं शुभांगी ठाणेकर. तर मी म्हटलं अरे वा ग्रेटच आहे ना, म्हणजे इथे राहून निबंध लिहिला. म्हटलं शुभांगी मापेक्षा 1 वर्षाने मोठी असेल त्यावेळेला ती. तर म्हटलं शुभांगी कशावर निबंध लिहिलास, ती म्हणाली माझं घर. म्हटलं काय, आणि लहानपणी इतकं कुणाच्या मनाला काय वाटेल वगैरे इतकं कळत नाही ना. मी म्हटलं अगं देवबाप्पाकडनं येता येतात तुझं तर घरच हरवलं, मग तू घरावर कसं लिहिलंस. तर ती म्हणाली काय आहे हा एवढा मोठा आश्रम आहे ना, त्यालाच मी घर समजले आणि घरावरती लिहिले. आणि आश्रमातल्या बाई आहेत ना अक्का, त्यांना मी आईच्या जागी ठेवलं आणि त्यांच्यावरती लिहिलं. कदाचित माझा निबंध आवडला असेल आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. माई तिला म्हणाली बरं बाय आणि तुला काय द्यायचं. तर ती म्हणाली बाई मला 1 दिवस तुमच्या घरी घेऊन जाल. आणि मग आईने लगेच त्यावेळेला हे होते ना ते फोनचे गोल फिरवणारे, घरी फोन करून आजीला विचारलं शुभांगी असं असं म्हणतीये, मी तिला घरी घेऊन येऊ का. आजी असं म्हणाले अगदी घेऊन ये. आणि मग आम्ही घरी घेऊन गेलो शुभांगीला. माझ्या माहेरचं घर छान मोठं आहे, म्हणजे घरात शिरल्या शिरल्या असे जिने होते. पहिल्या पायरीवरती पाय ठेवल्याबरोबर शुभांगी म्हणाली बाई आजचा दिवस मी तुम्हाला आई म्हणू. आईच्या तर आमच्या टचकण डोळ्यात पाणी आलं, ती हो नाही काय म्हणणार, ती नुसतीच मान हलवली की म्हण. मग ती त्या दिवशी दिवसभर आमच्या घरामध्ये आईला आई म्हणत, ताईला ताई म्हणत, मला मिशू म्हणत, आजी आजोबा म्हणत आमच्या घरात वावरली. छानसा फ्रॉक आणला होता तिच्यासाठी माझ्या आजी आजोबांनी, तो घातला. संध्याकाळी जेव्हा आश्रमात परत जायची वेळ आली तेव्हा त्या जिनेवर आली आणि म्हणाली की बाई हा फ्रॉक इथेच काढून ठेवा, मला तो बरोबर नाही घेऊन जायचा. लगेच बाई झाली होती बरं का आईची. आणि ती परत गेली तिच्या आश्रमामध्ये. वर्ष काय, म्हणजे वर्षाचा वेग असा असतो की कदाचित आवेगाचा वेग सुद्धा कमी पडेल इतका हल्ली वर्षांना वेग आला. अशीच वर्ष उलटून जातात. अनेक वर्षानंतर माझ्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर मी तलाव पाळीवरती बोटिंगला गेले होते बरं का. आणि समोरच्या बोटीमध्ये बसलेल्या एका मुलीकडे माझं लक्ष खिळलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राचा झोपाळा नव्हता, पण तिच्या समोर बसलेली म्हणजे ती तशीच असेल साधारण 20-22 वर्षाची, आणि तिच्या समोर बसलेली साधारण 11 वर्षाची मुलगी तिला आई आई म्हणत होती. सगळंच मला थोडं म्हणजे बिफिटिंग वाटत नव्हतं. तर मी म्हटलं की त्या बोटीच्या मागे जायचं आहे. तर म्हणजे तो चिडलाही होता दीपक माझ्यावरती, माझ्याबरोबर वेळ घालवायला आली आहेस की नेमकं कुणाकडे बघतीस.
म्हटलं नाही त्या बोटीच्या मागे जायचं. त्या बोटीच्या मागे आमची बोट गेली, ती उतरल्या उतरल्या आम्ही उतरलो आणि मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि मी म्हटलं की मी निशिगंधा. तिने असं गर्तन वळून पाहिलं आणि ती म्हणाली तुला कोण नाही ओळखत, तू तर सिरियल्समध्ये कामं करतेस. तर जरा सवयी होती हो लोकांच्या डोळ्यात ओळख शोधण्याची, नाहीतर आत्मविश्वास कुठून येईल ना. पटकन हात घेऊन तिला मी कशाला वळवलं असतं. तर ती म्हणाली मी तुला तेव्हाच ओळखलं होतं दूरनं बोटीतनं, पण तू मला नाही ओळखलंस. मी खरंच ओळखलं नव्हतं. ती शुभांगी ठाणेकर होती आणि तिचं नाव का शुभांगी होतं, कारण ठाण्याजवळ एका कचरा कुंडीपाशी ती सापडली होती आणि दिसायला उजळ होती म्हणून नाव शुभांगी आणि ठाणेकर. तर ती म्हणाली मी शुभांगी ठाणेकर. असं काहीतरी खंड झालं माहिती डोक्यामध्ये, पटकन रिवाइंड आणि प्ले झाला सगळा स्क्रीन प्ले. मी म्हटलं ओ माय गॉड तू तू काय करतेस. म्हणून मी पोलिसात भरती झाली. म्हटलं वा, आणि ही तुझी मुलगी तुला सारखी आई आई म्हणते, मला तेव्हापासून वाटत होतं किती मोठी आहे तुला आई आई म्हणते. ती म्हणाली नाही म्हणे, ज्या वेळेला नोकरीमध्ये परमनंट झाले त्यावेळेला या मुलीला मी दत्तक घेतलं, निदान एका मुलीला तरी मी घरपण देणार होते. म्हटलं वाव. आणि मग आम्ही समोरच्या त्या कॅफेटेरियामध्ये बसलो, कॉफी पीत होतो आणि मी म्हटलं आता माझा होणारा नवरा माझ्या बरोबर होता. म्हटलं आणि मग लग्न त्याची नाही भीती वाटत की जोडीदार मिळेल की नाही. ती म्हणाली का नाही मिळणार, असा एखादाही पुरुष मला मिळणार नाही ज्याचं मन माझ्या इतकं तरी मोठं असेल. नक्की मिळेल आणि मिळालं तरच मी लग्न करीन, पण माझ्या आयुष्याचं समीकरण आमूलाग्र बदलणारा असेल तर तो माझ्या आयुष्याचा जोडीदार कसा असेल. शेवटी खरंय ना, सुखी संसाराची फोटो फ्रेम एकाच खिळ्यावरती घरोघरी टांगलेली असते, त्याला तिचा आणि त्याचा असे दोन खिळे नसतात. एक काय काय सुखी संसाराचं सचित्र ट्रेलर त्याच्यामध्ये असतं, मग त्या चार भिंतींच्या रुसवे फुगवे आणि काय अबोला प्रसंगी मारामारी हाणामारी काय वाटेल ते तिथेच होतं. बरं मी हे सांगायला इथे बसलेली नाहीये बरं का, की म्हणजे विमेन एम्पॉवरमेंटचा अर्थ माझ्यासाठी असा नाहीये की तिने उंबरठा ओलांडला, तिने त्याच्यापेक्षा जास्त कमवलं म्हणजेच ती कर्तृत्ववान, किंवा त्यांनी लोटा उचलून फेकून मारला तर तुम्ही भांड तरी फेकून माराच हे सांगायला नाही बसले. मला फक्त असं वाटतं की जर परमेश्वराने वृक्ष म्हणून उमळण्याची क्षमता दिली असेल त्या स्त्रीत्वाकडे, तर त्या स्त्रीनी संस्कृतीची आड घेत स्वतःच्या स्त्रीत्वाचा इवलासा बोन्साय करून स्वतःच्या सुंदर घरात कुठेतरी कोणाड्या कोपऱ्यात सुशोभित करू नये. त्याचं कारण असं की छोटी कुंडी आपण त्यात एक रोप लावलं आणि ती कुंडी जरी लोखंडी गजांजवळ ठेवली तर ते इवलालं रोप सुद्धा सोनेरी सूर्यप्रकाशाकडे धाव घेतं. मग स्त्रियांनी तो अधिकार स्वतःला का नाकारायचा हे अगदी प्रांजळपणे मला वाटतं. आता एक किस्सा तुम्हाला सांगते, हळूच माझं लक्ष माझ्या विमानाकडे जाण्याच्या दिशेकडे आहे बरं का. तर कसं होतं, मिळवत्याची लक्ष्मी असते आणि त्याचाच हुकूम चालतो घरामध्ये. तो सांगून जातो की आज रात्री शेपूची भाजी कर, जरा आठवड्यातनं एकदा बरी असते, पोटाला जरा विश्रांती मिळते. पण तिचं काय, तिला आवडते की नाही त्या दिवशी शेपूची भाजी खायला, विचारशील की नाही. तो सांगून जातो ते पडदे बदलायला हवेत, ऑफिसमध्ये बसून बसून ना अगदी वृक्ष वातावरणामध्ये नकोसं वाटतं, जरा आकाशी रंगाचे पडदे ना, प्रसन्न वाटलं पाहिजे, घरी आल्यावर शांत वाटलं पाहिजे. अरे पण तिचं काय, तू तर उर्वरित वेळ घरी असतो, ती तर 24 तास असते, तिला विचारशील की नाही. तो सांगून जातो पुतण्याचं लग्न आहे त्याच्यात अमुक तनमणी घाल तो तुला छान दिसतो. अरे पण तिला विचार ना, तिला कसं नटायचं आहे ते. मग अशा वेळेला तिने काय करावं, काही छोट्या छोट्या युक्त्या ना. तो घरी आला की हसत मुखाने त्याचं स्वागत करावं, आपल्याला अगदी हवी तशी पालक पनीर करावी आहे पालेभाजीच. अरे गेले होते रे बाजारामध्ये, शेपू दिसलाच नाही, होता तो अगदी सडका होता, म्हणून पालक आणला ती ताजा होता. तो एक तो सांगून जातो आकाशी रंगाचे पडदे लाव, कशाला ना भांडणं आकाशापर्यंत पोचवायची नाही का. त्याला सांगव गेले होते काय महाग होता आकाशी रंगाचा तागा, तो कापडाचा तागा म्हणून गुलबाक्षी घेऊन आले. खिशाला परवडले की नजरेला त्यालाही परवडतात. त्याच्यानंतर तो सांगून जातो पुतण्याचं लग्न आहे तो तंबू घाल,
अगदी आपल्याला हवं तसं नटावं. तो आल्यावर त्याला सांगावं, अरे बरं झालं लक्षात आलं आणि त्याच्या मुंजीचा अल्बम काढला पुतण्याच्या, त्याच्या मुंजीतही मी हाच तन्मणी घातला होता, भाऊजय माप काढेल ना. बरोबर त्याला काय कळायचं ते कळलेलं असतं. पुढच्या पगाराला अगदी तन्मणी नाही येणार, अगदी एका बोटात ती आणखी आली, ती स्वयंपाक करताना बोटाला जड झाली तरी कपाटाला ती खूप आवडते. शेवटी काय की तो आणि ती ही बैलगाडीची दोन चाक आहेत, एक चाक त्याच आणि एक चाक तिचं. कित्येक वेळेला त्याच्या चाकाखालून काय गेलंय तिच्या चाकाला कळत नाही, पण तरीही म्हणजे हा किस्सा आता बहुश्रुत आहे की बैलगाडी कुठेतरी मागे पडली आहे पण घरोघरी सायकल उभी राहील, तरी पुढचं चाक तो आणि मागचं चाक ती का विचारा? कारण चेन काय ती मागच्याच चाकाला असते, कुलूप किल्ली काय ती मागच्याच चाकाला असते, ओझ्याची हँडल काय ते मागच्याच चाकाच्या डोक्यावर असतं, हँडल काय ते पुढच्या चाकाच्या डोक्यावर असतं. पण ज्या पुढच्या चाकाला चेन लावा, कुलूप किल्ली लावा, वाटेल ते करा, सायकल तोल सावरत नाही ना. तोल सावरायला ते अमोघ शक्ती असलेलं मागचं चाक लागतंच. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की जसं आपण म्हणतो, ठेच लागली की पटकन आई ग, साप दिसला की बाप रे. मुळात लग्न झाल्या झाल्याच त्याला शिकवून टाकावं. जसं तुझं एक मत आहे तसं माझंही एक स्वतंत्र मत आहे. कालांतराने त्याला सवय लागली की मग मुलांनाही सवय लागते. जसं बाबांचं एक मत आहे तसं आईचंही एक मत आहे. नसेल त्यांच्या इतकं शिकलेलं, नसेल त्यांच्या इतकं जग पाहिलेलं आणि आजमावलेलं, पण तरीही तिचं एक मत आहे जे विचाराधीन घेतलं गेलं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे की ती होम मेकर असते. बायका जेव्हा माझ्याकडे येतात आणि पटकन म्हणतात मी काही करत नाही, मी फक्त घरी असते, तेव्हा मला असं अगदी ठामपणे सांगावं असं वाटतं, असं का म्हणतात? आय एम जस्ट अ हाऊस वाईफ. असं का नाही म्हणत मी या घरात आहे, मी 24 तास राबते म्हणून आमचे हे बाहेर जातात आणि त्यांच्या गळ्यात हार थोरे पडतात. मी या घरात 24 तास राबते म्हणून माझी मुलं उत्तम मार्क मिळवतात आणि वडिलांचं नाव मोठं करतात. ही तर वस्तुस्थिती आहे. एक मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, ती आहे माझ्याच एका बालमित्राची. हे नाव कुठेतरी तुमच्या स्मृतीपटावरती असेल. त्याचं नाव आहे मंगेश तुकाराम भस्कर. हा मुलगा 10वीला महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असताना सर्वप्रथम आला होता. म्हणून साधे कामगार होते. रुपारेल महाविद्यालयात तो मला चांगला 2 वर्ष ज्युनियर होता. पण पहिला आलेल्या मुलाचं तर खूप कौतुक असतं आणि त्यावेळेस तो महाराष्ट्र बोर्ड होता आपलं. तर तो पहिला आलेला मुलगा सगळे म्हणजे माध्यम त्याचं मुलाखती घ्यायला, वृत्तपत्र, वर्तमानपत्र, त्यावेळेला इतकी काही वैविध्यपूर्ण मल्टिप्लिसिटी ऑफ चॅनल्स नव्हतं. तर त्याची मुलाखत घ्यायला आणि आमचे जे प्राचार्य होते प्रधान सर, त्यांनी मला सांगितलं की मंगेशची मुलाखत तू घ्यायचीस. तोवर ना माझी एक आव्हान नावाची मालिका फार प्रसिद्ध झाली होती. म्हणजे मी तुम्हाला त्याची गंमत सांगते, मी 12वीत होते आव्हान करताना आणि आत्माराम मेंढ्यांचे दिग्दर्शक होते. त्यांनी मला इतकं काकूबाई केलं होतं, अशी एक वेणी घालून साडी नेसून, की ज्या वेळेला पहिले 4 भाग दिग्दर्शनकडे सबमिट केले होते, मी दिसणाऱ्या प्रत्येक देवळामध्ये नारळ वाढायचे. ही मालिका कधी एअरवर नको येऊ देत, मी इतकी भयंकर वाईट दिसली आहे त्याच्यामध्ये. आणि अक्कल नसते ना, म्हणजे त्या 18व्या वर्षी 17व्या वर्षी काय अक्कल असते एवढी. म्हणजे ते लोकांना कसं दिसणार आहे हे आत्माराम मेंढ्यांचे कळत असेल, ते मला तर नक्कीच कळत नव्हतं. ती मालिका आली आणि मी घरोघरी इतकी प्रसिद्ध झाले, इतकी अमाप प्रेमपत्र आणि मागण्या यायला लागल्या मला, की मला कल्पनाच नव्हती की लोकांना अशा मुली आवडतात. आणि त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं, त्यांना माझं कौतुक का, तर याच्यात असून सुद्धा अभ्यास कर, अभ्यासात तर लक्ष उडालं नाही म्हणून त्यांना माझं कौतुक होतं. त्यांनी मला सांगितलं मंगेशची मुलाखत घ्यायची, पण कुठेतरी एक गची बाधा होते ना, नवीन नवीन प्रसिद्धी मिळाली आहे. मी असं मैत्रिणी करवी ऑटोग्राफ करून मंगेशला चिठ्ठी पाठवली आहे, मंगेश मला तुझी मुलाखत हवी आहे, मुलाखत दे, आणि खालती ऑटोग्राफ. त्या मुलांनी माझ्या चेहऱ्यावरती साधी सुधीने पुरणपोळी लागली, दखलच घेतली नाही माझ्या चिठ्ठीची. त्यांनी मैत्रिणी विचारायच्या, ली मंगेश की इंटरव्ह्यू ली तुम्ही? तर मी म्हणायचे नाही मिले का दबलुंगी, ओळखच देत होता ना तो. मग त्याच्यानंतर गुपचूप सगळ्यांच्या अपरोक्ष मी त्याला लायब्ररी बाहेर पकडायचा प्रयत्न केला, तो निसटला. मग मी बॉईज कॅन्टीन बाहेर थांबली, तो निसटला.
मग तो कॉलेजमधनं बाहेर जाताना मी वॉचमनला सांगून ठेव, मंगेश तिकडं तो इशारा करणार. आणि बॉईज कॅन्टीन मधनं तो विसरल्यावरती कॉलेजमधनं बाहेर जाताना त्यांनी मला सांगितलं, मी त्याला बखोट धरून पकडलं. म्हटलं काय रे, मुलाखत द्यायला एवढे आळेवेळे का घेतोयस, जर तुला द्यायची नसेल तर ओके हा, कारण निम्मी अधिक मेरिट लिस्ट रुपारेलमध्ये रीती व्हायची होती त्यावेळेला. तर मी म्हटलं की नो प्रॉब्लेम, मी बोर्डाचं दुसरा आलाय त्याची मुलाखत पहिल्यांदा घेईन. पण जेव्हा तो बोलला ना तेव्हा माझा असा सुजलेला आत्मविश्वास गळून माझ्या पोटात पडला आणि रेंगाळायला लागला, इतका तो नम्र होता. तो म्हणाला, नाही ताई, मलाही माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की सरांनी तुम्हाला मुलाखत घ्यायला सांगितली आहे. मी म्हटलं, मग तू सगळ्यांना मुलाखती दिल्यास, रोज पेपरात तुझ्यावरती काहीतरी लिहून येत आहे, तू कॉलेज मॅगझिनलाच का देत नाहीयेस? तर तो म्हणाला, तेच तर आहे ना, सगळेजण माझ्यावरती लिहितायत, ते काय आज माझ्यावर लिहितायत उद्या दुसऱ्या मुलावर लिहिते, पण कॉलेज मॅगझिनमध्ये जे लिहिलं जाईल ती मुलं या कॉलेजमधली स्वतःजवळ ठेवून पुन्हा पुन्हा वाचतील. त्यामुळे ह्या मॅगझिनमध्ये मुलाखत देताना माझी नाही, जिच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो त्या माझ्या आईची मुलाखत घेतली जावी असं मला वाटत होतं. म्हटलं, अरे मग का नाही तुम्हाला सांगितलंस, मी तुझ्या आईची मुलाखत घेतली असती. तो म्हणाला, तेच तर आहे ना, माझी आई खूप साधी आहे, तिला अक्षर ओळख नाही आहे. आता अडाणी म्हणून त्यांनी आपल्या आईची अवहेलना केली नाही ना. तो म्हणाला की तिला अक्षर ओळख नाही आहे, त्यामुळे तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर तिला त्याचं उत्तर देता नाही आलं तर मला थोडं ऑकवर्ड वाटेल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. मी म्हटलं, अरे सो व्हॉट, कम ऑन, मी तुझ्या आईची मुलाखत घ्यायला आणि त्याच्याच बरोबर त्याच्या घरी गेले. बरं का, घरी गेले आणि मी तुम्हाला सांगते, 10x12 छोट्याशा खोलीमध्ये त्यावेळी त्यांचा संसार होता. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माधव गडकरी साहेबांच्या मदतीनं त्यांना घरही दिलं गेलं 10%, पण या पुढच्या गोष्टी आहेत, त्यावेळेला नव्हतं दिलेलं तोपर्यंत. तर आणि आता मंगेश न्यूझीलंडला छान इंजिनियर वगैरे झाला, सगळं छान झालं त्याचं पुढे. पण त्याच्या घरी गेले आणि मी तुम्हाला सांगते मंडळी, माझं ना म्हणजे असं खालचा जॉ, ज्याला आपण म्हणतो जॉ ड्रॉपिंग एक्सपिरियन्स, तसा होता माहिती आहे माझा. त्याच्यातच एक पलंग होता, दोन पावलात घर संपलं होतं, कोपऱ्यात स्वयंपाकघर आणि देव्हारा संपलं. त्यात मंगेशला 4 भावंडं होते, त्या काकू तर इतक्या साध्या होत्या की मला पाहिल्यावरती त्यांनी डोक्यावर पदर घेतला, 9 वारी 5 पातळ नेसल्या होत्या साध्याचं. आणि मी म्हटलं काकूंना, म्हटलं काकू मंगेशने अभ्यास केला कसा? त्याच्यावर त्या म्हणाल्या, ते समोर विठू माऊलीचं देऊळ दिसतंय ना, त्या देवळात बसून माझ्या लेकरांनी अभ्यास केला, रात्रीचा दिवस केला आणि अभ्यास केला. मला इतकं कौतुक वाटत होतं मंगेशचं, कुठेतरी मनाच्या मागे माझं घर उभं होतं, माझी अभ्यासिका त्याच्या सबंध घराच्या दुप्पट होती हो. मी अभ्यास करावा 10वी 12वी म्हणून ज्यूसचा ग्लास माझ्या टेबलवरती, स्टडी टेबलवरती, मी रात्रभर जागावं म्हणून ताई आई किंवा आजी पाठीवर हात फिरवत कंपनी द्यायला, हिचं मन राखा का, तर हिनी चांगला अभ्यास केला पाहिजे, हिला मार्क करो घरी, हेच चालतं ना, आपल्या काही वेगळं नसतं, मानसिकता जपली जाते. अहो इथे कुठली मानसिकता, देवळात जागून त्या मुलांनी अभ्यास केला. मी त्या काकूंकडनं निघणार त्यावेळी त्या काकू मला म्हणाल्या, एक प्रश्न विचारू, असं का गं, आम्ही गावाकडे राहणाऱ्या बायका आमच्या कपाळावर ठसठशीत 15 रुपये कुंकू असतं, आणि तुम्ही शहराकडे राहणाऱ्या बायका मुली तुमच्या कपाळावर टिकली असते किंवा नसते, असं का? मी चाचपून कपाळ पाहिलं तर खरंच त्यावेळेला माझ्या कपाळावर टिकली नव्हती, म्हणूनच त्यानं प्रश्न सुचला असेल. तर मी डाव्या पायाचं माझं उजव्या पायावर, उजव्या पायाचं डाव्या पायावर करत म्हटलं, त्याचं ऑब्व्हियस तो फॅशनचा भाग आहे काकू, प्रत्येक ड्रेसवर काही टिकली शोभत नाही ना म्हणून. आता ती अक्षर ओळख नसलेली बाई पण आयुष्याच्या विद्यापीठात शिकलेली बाई मला म्हणाली, नाही इतकं सोपं नाही म्हणाली. त्याचं काय आहे, उगीच का मंगेश तिच्या पोटी होता? त्याचं काय आहे म्हणाली, आम्ही गावाकडे राहणाऱ्या बायका डोंगराच्या विशाल काय भुवयांवरती भला मोठा सूर्योदय बघतो, त्याचं लाल केशरी तेज आम्ही आमच्या मनामध्ये साठवतो, म्हणून मनाचा तितकाच मोठेपणा आमच्याकडे असतो. आणि तुम्ही शहराकडे राहणाऱ्या बायका मुली एक तुकडा धरतीचा आणि एक तुकडा आभाळाचा आपापल्या गॅलरीतनं बघता, बिल्डिंगांमधनं तर तुम्ही राहता, डाळ्याच्या डब्यात तर तुम्ही तुळस लावता, त्यामुळे तेवढाच टिचकीभर मनाचा मोठेपणा तुमच्याकडे असतो, म्हणून तुमच्या कपाळावर टिकली असते किंवा नसते. आता हा न म्हणजे त्याचबरोबर आपण चूक असं नाही, पण हे एक आकलन, ते सांगण्याची पद्धत, त्याच्यावरनं मला एक किस्सा आठवत, 92-93 ची गोष्ट असेल ही.
फार झोकात माझे चित्रपट चालले होते, म्हणजे असे करू तो चित्रपट सिल्वर ज्युबिली होत होता, सुकाळ होता त्यावेळेला, अशोक मामा लक्षाचा अगदी म्हणजे पेव फुटलेलं होतं. तर अशा गणपतीपुळ्याला चित्रीकरणाला जायचं होतं. चित्रपट इतका सुमार होता, मी तुम्हाला सांगते तो चित्रपट टोपीवर टोपी, सॉरी टू से दॅट, चित्रपट सिल्वर ज्युबिली झाला, पण म्हणजे इतका भयंकर होता की पुण्याला तो चित्रपट मी जेव्हा बघायला गेलो तेव्हा इंटरव्हलला मी चेहरा लपवून पळून गेले होते. पण चाललं, आता त्या काळाची ती म्हणजे किमया होती असं म्हणूया. तर त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना आमची गाडी बंद पडली. ड्रायव्हर काका मला म्हणाले, आता बाबांच्या तालमीत तयार झालेले, ते म्हणाले एसटीने जायचं आहे. म्हणतो आर यू सेम हिरोईन म्हणून जाणार आहे मी तिथे, एसटीने कशी जाऊ? तर ते म्हणाले काही नाही, आगंतुक अनोळखी माणसाच्या गाडीत मी काही लिफ्ट मागून धाडणार नाही, गाडी सोडून मला येता येणार नाही. आता बाबांना फोन करायला फोनही जवळ नव्हता घाटात कुठे, आणि काहीही केलं असतं तरी त्यांनी त्यांचंच ऐकलं असतं हे मला माहिती होतं. त्यामुळे मग एका एस टीला त्यांनी थांबवलं, आणि त्या भरगच्च भरलेल्या एस टीत जिथे पाय ठेवायला जागा नव्हती तर त्यांनी मला ढकलून दिली. आता कलाकार असण्याचा फायदा आहे ना, मला जिथे बसायला जागा नव्हती तिथे एक अख्खा थ्री सीटर बसायला मिळाला, बरं का? आणि मी लोकांना म्हटलं बसा ना, की लोक म्हणायचे नाही तुम्ही बसा ना आम्ही बघतोय ना. दोनदा तीनदा झाल्यावरती मी कुठला मानभावीपणा केला नाही. माझ्या समोरच्या थ्री सीटरवरती माझा विषय बसला होता. कोपऱ्यात त्या बाई बसल्या होत्या, मातकट रंगाचं पातळ नेसल्या होत्या, डोक्यावर पदर घेतला होता, हातामध्ये एक कापडी पिशवी होती. आणि आता आपल्या भारतीय एस टीतलं कोणी नाही ना इथे, असं गमतीचा भाग आहे. तर आपली एक अशी म्हणजे डेफिनेशन आहे ना, की भरगच्च भरलेल्या एस टीमध्ये त्या थ्री सीटरवरती ती साडेतीनावी हाफ सीट बसली नाही तर एस टीला निघूच वाटत नाही. तर तसंच त्यांच्याही सीटचं होतं. आता त्यांच्या शेजारी बसलेल्या माणसाची झोप खरी का खोटी हे त्याचं त्यालाच ठाऊक. एस टी कुठल्याही दिशेने वळू, कुठल्याही चाकाच्या खाली खड्डा येऊ, तो सारखा मान बाईंच्या खांद्यावरच दुखू. तीन चारदा झालं, बायकाही हुशार असतात, समोरच्याने स्पर्शाची भाषा बोलण्याआधी त्याची नजर किती मिसरणी आहे त्या बरोबर ओळखू शकतात. असं जास्त वेळ झालं की मला वाटलं होतं की जरा उठवावं, नंतर कळायचं तिचंच कोणीतरी नातलं गेलं आणि माझ्याच कानाखाली वाजायची नाही का. तर त्यामुळे म्हटलं राहू दे, गप्प बसले मी. पण बाई कशा गप्प बसतात असं मला वाटत होतं, बरं का? कारण थोडं ऑकवर्ड वाटत होतं. बाईंनी काय करावं, पहिलं चार पाच वेळेला नंतर आपल्या हातातली कापडी पिशवी गार 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 फिरून टाळ कर त्याच्या डोक्यावर आपण असं खडबडून जागा झाला. आवाजावरनं मला वाटलं की रिकामा पितळी डबा असणार आहे. नंतर सात आठ वर्ष तरी शेजारी बाई बघून त्या माणसाला झोपच आली नसेल एस टी. आता बाई जे बोलल्या ना ते फार मार्मिक होतं, बरं का? बाई म्हणाल्या, अरे कळत नाही का रे तुला, बशीत कसं कपावानी बसावं, कपाचा तोल जातो का बशीत? म्हटलं बाई तुम्ही फार छान बोलता. आता बाईंनी तोंडाचा पट्टाच सोडलेला होता. बाई म्हणाले, बरोबर आहे, तुम्ही बोलत असाल ते लिहून दिलेले डायलॉग्स. मी म्हणाल्या, मंच बोलते. म्हटलं हो खरंच खूप छान बोलता. त्याच्यावर त्या म्हणाल्या की काय म्हणे, चार मुली आहेत मला, त्या दोन त्यांच्या मुली होत्या आणि दोन त्यांच्या सुना होत्या. त्या सुनांनाही मुली म्हणत होत्या, इथेच त्यांनी मला जिंकलेलं होतं. म्हणाल्या चार मुली आहेत मला, पण काय हिंमत कुणाची कोणी बोट उगवेल म्हणे, स्वतःच कमावतात आणि खातात म्हणून त्यांच्या मताला किंमत आहे. म्हटलं वा बाई, बघा ना, म्हणजे काळ बदलतोय आणि त्या बदलत्या काळाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. मला कल्पना आहे आपण बराच वेळ गप्पा मारतोय, म्हणजे मी बोलतेय तुम्ही ऐकताय, थँक्यू. एक शेवटचा किस्सा तुम्हाला सांगते, किस्सा थोडासा वेगळा आहे ना. काय की कितीही म्हटलं म्हणजे असं बसून बोलणं, शेअर करणं, शब्दांनी खेळणं फार सोपं आहे, पण स्वतः वागून दाखवणं खूप कठीण आहे. पुण्याला जायचं होतं चित्रीकरणाला, आणि म्हणजे असंच तिकीट नाही काही नाही, तो जो डबा असतो ना आपला बायकांचा डबा असतो त्याच्यामध्ये चढलं जाणं गरजेचं होतं. शक्यच नव्हतं, दुसरं काही मिळतच नव्हतं, नथिंग टू डू, आय हॅड टू रीच. बसले त्याच्यामध्ये, वर जाऊन बसले, कारण बायका जनरली खालती बसतात, पटकन वरती येत नाही, कोरवडा असतो त्यामुळे चढत नाहीत पटकन. वरती बसले, समोरच्या सीटवरती एक अशी अर्धान बाई आडवी सगळ्यांकडे पाठ करून झोपलेली होती,
आता खालच्या एकाही पायऱ्यावरती यायचं नव्हतं, पण तरी अख्खा म्हणजे तो स्लीपरवरचा ती अडवून का झोपली याचा त्यांना त्रास होतो. स्वतः साड्या नसल्या, स्वतः वर चढायचं नाही, पण ती का आडवी झोपली? कोणी छत्रीने टोचून पाहिलं, बघा कशा झोपतात, बोलून झालं, सगळं झालं, पण तिने सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ती पाठ करून झोपलेली होती. मी वरती चढले होते, वरती चढल्यानंतर त्यामुळे इकडे मी आणि समोर ती. थोड्या वेळाने ती चिडून वळली तर ती तृतीय पंथी व्यक्ती होती. सगळा पिन ड्रॉप सायलेंस, जणू कुणी काही बोललंच नव्हतं. आम्ही त्या गावचेच नाही, सगळ्यांचे ओठ शिवले, कोण पुढे येणार, च्या तोंडी कोण लागणार. आणि ती जे बोलायला लागली ना, ते ना काळजापर्यंत भिडलं माझ्या. ती स्वतःला ना ती म्हणायची, ती शांतीबाई दिल्लीवाली होती. तिची आई गेली म्हणून ती भेटायला गेली होती, तिच्या त्या किन्नरांकडून कळलं होतं. आपण नात्यांबद्दल बोलतोय, मला असं वाटतं कुठेतरी मनाच्या कुपीत जपावा हा किस्सा. ती म्हणाली तिची आई गेली म्हणून ती भेटायला गेली, पण लाज वाटते ना. आपलं एक भावंड असं आहे हे लोकांसमोर कबूल करायची लाज वाटते, जिला अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढून टाकलेलं आहे. ज्या व्यक्तीला तिला दर्शन सुद्धा घेऊ दिलं नाही त्या आईचं. आणि ती म्हणाली माझं डोकं दुखतंय, कुणावर विश्वास नाही, सगळी खोटी आहेत माणसं. तर मला खूप वाईट वाटलं. मी स्टेशनवरनं वडे घेतले, तिला दिले आणि म्हटलं डोकं दुखतंय ना, वडा खा आणि नंतर गोळी घे. ती मला म्हणे कुठून आलीस? तर मी म्हटलं कुछ नाही, डॉक्टर की बेटी हूं इसलिए दवाई है मेरे पास, ले. मग हळूहळू तिची मैत्री झाली. मग ती खालती येऊन बसली, बायकांनी तिला जागा दिली, मी थोडंसं महत्व देते म्हटल्यावरती तिला गप्पा मारायला लागली आणि ती तिची गोष्ट सांगायला लागली. कुणाची वेगळी नसेल, त्यांच्या पंथातल्या लोकांची कुणाचीच गोष्ट वेगळी नसेल, तशीच तिचीही होती. शिवाजीनगर आलं आणि मी उतरले आणि जायला लागले. आता ज्यांच्या बरोबर आपण प्रवास करतो त्यांना जनरली खिडकीपाशी येऊन आपण बाय म्हणतो, दॅट इज अ व्हेरी रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन प्रत्येकाची, नाही का? तसं मी तिला बाय म्हणायला गेले तर तिने माझी ना खिडकीपाशी बोटाशी गपकन पकडली, बरं का. ती म्हणाली पता नाही बताया कहाँ रहती हो. मी निशब्द झाले, मला भीती वाटली. ही तृतीयपंथी व्यक्ती आमच्या सोफ्यावरून बसली तर आजी काय म्हणेल. घाबरून गेले एकदम, असं असं करत सिग्नलकडे बघत, म्हणजे कधी सिग्नल सुटतोय आणि मी काहीतरी वेळ मारून देत होते. जेव्हा गाडी हालायला लागली तेव्हा तिने माझी बोटं सोडली आणि ती म्हणाली क्या करती, ज्यादा से ज्यादा तरी शादी में आके नाचती ना, तुम भी औरो जैसीच निकली ना. मला इतकं वाईट वाटलं ना. मी म्हटलं की जेव्हा संधी असते कुणासाठी काहीतरी करण्याची, ती आपण कधीच दवडायची नसते. कारण माणसं असेपर्यंत आणि समोर असेपर्यंत आपल्या नात्यांना आपण सुख द्यायचं असतं. नंतर मग काहीच अर्थ नाहीये हो, कुणाचं तेरावं घाला, काय दान करा, कशाला अर्थ नाही. जेहते कालाचे ठाई सगळेच जण निरोप घेणार आहेत. एक शेवटचा छानसा किस्सा सांगते. 8:01 वाजले, ट्रॅफिक किती थांबवतो हो एअरपोर्टवर जाईपर्यंत. हो ना, जय मेट्रो इकडेही आमच्याकडे पण आहे मुंबईला. अर्थात झाल्यावरती सुखासीन असेल. माझे एक वडील मैत्रीण आहे, आता लिहिते त्यामुळे लोकसुद्धा संपर्क साधतात आणि मैत्री घनिष्ठ होते. तर वडील मैत्रीण एवढ्यासाठी की तिच्या मुलाचं लग्न ठरलं आणि तिची सगळी स्वप्न मोठी झाली, बरं का. म्हणजे छोट्या टेलिव्हिजनचा मोठा टेलिव्हिजन झाला, सोफ्याचा सोफा कम डबल बेड झाला, घराच्या भिंती सरकवून मोठ्या करता येत नव्हत्या म्हणून, पण बाकी सगळी स्वप्न मोठी झाली. पण ही सगळी अर्थात हप्त्यांवरती. मध्यम वर्गाला अचानक तर बदलणं शक्य नसतं ना. सुनबाई घरी आल्या, तीही कमावती होती. 15 दिवसांची रजा झाली, हनीमून संपला, कामावर जायला लागल्या. सुनबाईंना एक वाईट सवय होती, आल्या की सोफ्यावरती धापकन बसायच्या. आली की धाप, आली की धाप. ती धापकन बसली की सासूच्या काळजाचा ठोका चुकायचा. आता तिने आपल्या नवऱ्याला सांगत पाहिलं की तिला सांगा हो, आली की धप, आली की धप करू नको. कारण झालं असं होतं की एकदा चुकून सासूबाई म्हणाल्या होत्या आली की धप, आली की धप असं करू नकोस ग, अजून त्याचे हप्ते सुद्धा फिटले नाहीये. काय त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला थोडाच ठेवला. सुनबाई आल्या की सोफ्यावर बसायच्या नाहीत, खुर्ची घेऊन बसायच्या. मंडळी आली की सतरंजीवर बसायच्या, आतल्या खोलीत निघून जायच्या, उभ्या राहायच्या, पण सोफ्यावर बसायच्या नाहीत. आता हे कसं चाललं?
सासूबाई म्हणाले चुकून उद्या मी म्हटलं आमटीत मीठ जास्त पडलं तर तिथेच सांगशी सोडायची घ्या तुमचं स्वयंपाकघर तुमच्या तुम्ही म्हणजे स्वयंपाक हे आयुष्यभर तिच्यावर पडायचं तर तिने नवऱ्याला सांगून पाहिलं परत सांगते पुरुष हुशार कुठलाही वादाचा विषय निघाला की पुष्कोटाच्या खिशामध्ये रुमाल अडकवलेला असतो पायात चप्पल अडकवली असते नाक्यावरती कोणीतरी मित्र वाट बघत असतो ते निघून गेले मुलाला सांगितलं मुलगाही पुरुष हुशार तो म्हणाला हे बघ आई मी नसताना तुम्ही एकमेकींच्या झिंजा का उठतात मला घेणं देणं नाही पण माझ्यासमोर प्लीज भांडणं नकोत माझा अगदी नवा नवा संसार आहे मग आता काय करायचं मग तिने मला फोन केला आणि मला म्हणाली काय करू ग काही कळत नाही आहे म्हणजे व्हॉट सोल्युशन डू यू सजेस्ट मी म्हटलं काही नाही आहो घरी आली ना ती की छान पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्या ओठांचा चंबू करा पाणी देत देत सॉरी म्हणून टाका विषय संपला ती आयुष्यभराचं कॉन्ट्रॅक्ट करून घरात आली आहे कुठं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आली नाही का तर सासूबाईंनी ठरवलंच सासू म्हणजे सारख्या सूचना सू न म्हणजे सूचना नको आल्या घरामध्ये सासूबाई सासूबाईंनी हातात पाण्याचा ग्लास घेतला ओठांचा चंबू करून सॉरी म्हणणार ती पण दुष्ट नव्हती दुखावली गेली होती का बरं अगदी ती धापकन बसून त्या हप्ते न फिटलेल्या सोप्याच्या स्प्रिंगा तुटल्या असत्या तर तो रिपेअर करायला काय तिचा पगार उपयोगी पडला नसता कशाला दुखवायचं तर त्या सॉरी म्हणणार एवढ्यात तिने हातात तो ग्लास घेतला आणि म्हणजे काय आहे किती मनाला लावून घेत आहे या आपण दोघे जणी धापकन सोप्यावर बसून सगळ्या शेवटी काय नात्यात ही वीड कुठे शिवायची आणि कुठे उसवायची हे प्रत्येकाला ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्यासाठी कळत असतं हा अगदी ज्याचा त्याचा प्रश्न असतो इथे मी बसून काही वेगळं किंवा तुम्ही मला काही आगळं वेगळं सांगाल ते तुमच्यासाठी सत्य आणि माझ्यासाठी सत्य असू शकेल असं नाही इवन इफ अ डिक्शनरी डिफाइन्स हॅपीनेस नो वन कॅन से दॅट देर इज अ परफेक्ट डेफिनेशन ऑफ एम्पथी नाहीच तर माझे अश्रू तुमच्या डोळ्यात किंवा तुमचं हसू माझ्या चेहऱ्यावरती ते ज्याचं त्याचं आहे त्यामुळे हे आपण प्रत्येकाने स्वतःसाठी शोधायचं आहे एक शेवटची कणिका म्हणते आणि आपला निरोप घेते जगताना माणसांनी वर्षेच्या मयुरासारखं जगावं संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं भरभरून रडावं खळखळून हसावं उधाण आलेल्या समिंदरासारखं पाहावं म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही हरी ओम शोषलेले असतात तुम्ही जग बघितलंच नाही असं म्हणजे मी पण थोडं बहुत लिहिते आणि नाटक वगैरे पण लिहिलेलं आहे स्टेज पण झालंय आणि मी कामही केलेलं होतं त्याच्यात तर एनिवे तर सांगायचं म्हणजे असे सगळे असतात त्याच्यामध्ये तुम्ही अगदी जे काय किस्से सांगितले वी कुड रिलेट विथ इट आणि सेकंडली इट वॉज एव्हरीथिंग वॉज पॉझिटिव्ह थँक्यू आणि मी तुम्हाला गंमत सांगते की माझे एक दोन तीन कथासंग्रह प्रसिद्ध झालेत त्याच्यापैकी एक न्याय अंतरीचा म्हणून आहे ज्याच्यामध्ये काही कोर्टरूम ड्रामाज आहेत आय एम अ लॉयर वाव तर कोर्टरूम गोष्ट न्यायकथा आहेत माझ्या तर सुप्रिया सरावटेच्या मला 4 वर्ष बक्षीस मिळालं पहिलं मिळाल्यावर मी विड्रॉ केलं पिपुलश्रीमध्ये आणि मग मी कथासंग्रह प्रसिद्ध सांगायचं म्हणजे एका टी व्ही सिरियलनी माझं कथा घेतली आम्ही हे करायला काय बरं टी व्ही सिरियल बनवतो तुम्ही मोठी करा लहान करा वगैरे 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 खूप 5-6 मीटिंग झाल्यानंतर मग त्यांनी म्हटलं एकच प्रॉब्लेम आहे मॅडम म्हटलं काय तुमची हिरोईन फार रडत नाही म्हटलं अहो जिथे रडायला हवं तिथे रडते आणि दिस इज अबाउट 10 इयर्स बॅक आजकालचे सिरियल्स खूप बदलले आहेत फॉर अ गुड तरी सुद्धा 10-12 वर्षापूर्वी पण असं आहे आपली हिरोईन रड रड रडावी लागते तरच टी आर पी वाढतो त्या पॉईंटवरती मी सपशेल नकार दिला आणि डिड डिंट पण हे तुमचं मला बोलणं अतिशय आवडलं बिकॉज एव्हरीवेअर इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह व्हेरी पॉझिटिव्ह सीताराम वगैरे ते किस्सा सांगितला तर माझ्या आजीची मैत्रीण होती ती नेहमी अशी बोलताना हो असं केलं मग लाडू केले इकडचे पाळे असं झालं मग इकडचे पाळे म्हणलं मग ही काय हिने काय पदार्थ बनवलाय आजीला म्हटलं अगं शंकर पाळे अरे शंकर पाळे मग त्या आजोबांचं नाव शंकर आहे ना म्हणून ती इकडचे पाळे असं आठवण झाली थँक्यू
थँक यू. नो प्रश्न, पण ओके थँक्स. एक्सप्रेशन्स, त्यांचा अनुभव हे तुम्ही टिपत असाल. जी मॅडम, असं म्हणजे मला वाटतं जी, म्हणजे सगळे अनुभव कसं आहे ना मॅडम, आता आपल्याकडे खरंच वेळेची मर्यादा होती, म्हणजे दिस सेशन कुड गो ऑन फॉर वन अँड हाफ आर ऑल्सो, बट या बट द थिंग इज दॅट की आता थोडा कन्स्ट्रेंट आहे म्हणून, तर कदाचित आपण अजून या विषयाचा उहापोह करू शकलो असतो. थोडंसं ना मला ना ते ॲडोलेसंट एजेसकडे न्यायचं होतं, कारण एक ना एक शेवटचा रिसर्च तुमच्याशी शेअर करते, सरांना तर चांगलंच माहिती आहे. एका ना पेपरमध्ये मी आता रिसेंटली वाचलं सर की इंडिया इज, म्हणजे आता साऊथवर्ड्स एज्युकेशन जास्त आहे वेन यू गो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इन अवर मॅप, तर जितकं पण साऊथवर्ड्स येतो तितकं एज्युकेशन जास्त असल्यामुळे घरोघरी माणसं विचार करतात नाही एक पुरे दोन पुरे त्यांनाच चांगलं वाढवू. त्यांनी होतंय काय की फॉर टू पीपल देर इज वन यंग पर्सन, और देर फॉर टू पीपल देर आर टू यंग पर्सन्स, असं राहत नाही. आता दोन घरचे आजी आजोबा म्हणजे चार लोकांसाठी एक, ओल्ड एज खालती आणि यंगर वरती. त्यामुळे घरोघरी वृद्धाश्रम आता आपल्याकडे होत आहेत आणि या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेणं फार गरजेचं आहे आता, म्हणजे इट्स अ पॉइंट टू रेकन टुडे. ओके हो, पण हे वस्तुस्थिती आहे आता, कारण कसं होतं की तो जो बेल्ट आहे ना आपला, म्हणजे बिहार म्हणा यूपी म्हणा, तीन चार सहज असतात, किंवा म्हणजे असं मी नाही म्हणत म्हणजे धर्मांध मी आहे असं नाही, पण मुस्लिम लोकांकडे पण मुलं जास्त असतात, आपल्याकडे कमी असतात, तर त्यामुळे मग इट इज गोइंग टू बी अ मेजर प्रॉब्लेम टर्न ऑफ 20 इयर्स, अँड दॅट पेपर वॉज सो इंट्रोस्पेक्टिव्ह. येस, आर्थिक म्हणायचं झालं ना तर आर्थिक ती माणसं पण गडगंज सधन आहेत, पण विचारांचं सौष्ठव जिथे आहे ना तिथे हा रिस्ट्रेंट आहे. हो शिक्षण, आपण आजचं सेशन आज माझ्या एका कॉलवरती इमिडिएटली हो अगदी चालेल आपण करूयात. Your last session was so, I mean, reinforcing. Last time when you had called me, usually आपल्या कानांना सवय नाही नागपूरमध्ये, पण हो हो युजली म्हणाली आणि म्हणजे अस्खलित मराठी, इतकी सुंदर हिंदी आणि फ्लुएंट इंग्लिश, त्यासाठी थँक्यू म्हणायला पाहिजे. नाही आभारी आहे, मी मनापासून आभारी आहे. आणि पुढचा जो सेशन आहे आपला 27 एप्रिलला श्री शरद पोंक्षे यांचं सेशन आहे. हो नाही, सावरकरांवर ते सेशन नसून यावेळेचा त्यांचा जो विषय आहे तो वेगळा असणार आहे, आणि तो विषय जो आहे आपल्या भारताची जी वेगवेगळी चिन्ह आणि जी गीतं आहे त्यावरती ते बोलणार आहेत. आणि आपण सगळ्यांना मी पुन्हा विनंती करते की 27 तारखेला आपण उपस्थित राहावं. सेशन आपण 6:30 सुरू करायचा प्रयत्न करू, पण उशीर होऊन सुद्धा, उशीर झाल्यानंतर सेशन संपल्यावर कोणालाही असं वाटलं नसेल की आपण निघून गेलो असतो तर बरं झालं असतं. थँक्यू.